भाग क्रमांक चार यामध्ये आपल्याला बालकाला चित्र कसे वाचायचे या संदर्भात मार्गदर्शन करावयाचे आहे पहिले चित्र आहे वाढदिवस वाढदिवस म्हटला की बालकाला खूप आनंद होतो बालकाचा वाढदिवस हा त्याच्या आयुष्यातला आनंदाचा सर्वात मोठा क्षण त्याला जाणवतो वाढदिवसाच्या दिवशी सजावटीसाठी आपण काय काय करतो ते बालका आपण बालकाला वेग विचारावायचे आहे चित्रवाचनात बालकाला आपण वेगवेगळे प्रश्न विचारून चित्राचे वाचन करावायचे आहे यामध्ये ज्या बालकाचा वाढदिवस आहे तो ज्या टेबलाजवळ उभा आहे तिथं त्या टेबलावर केक समोसे वगैरे इतर छोटे छोटे नाश्त्याचे पदार्थ ठेवलेले आहेत तसेच बालकाच्या पाठीमागे आईवडील आजी आजोबा आणि त्या ठिकाणी त्याचे मित्रमंडळी सर्वजण आनंदाने उत्साहाने कार्यक्रमाला हजर आहेत तसेच काही मित्रांच्या डोक्यावर आणि वाढदिवस ज्या मुलाचा आहे त्याच्या डोक्यावरही छानपैकी वाढदिवसाची टोपी घातलेली दिसून येत आहे तसेच बरेच मित्रांनी त्या वाढदिवस असणाऱ्या मुलाला छानशी भेट म्हणून काही वस्तू आणलेल्या आहेत तसेच अलीकडच्या टेबलावर त्या ठिकाणी त्या बालकाला मिळालेले भेटवस्तूं ठेवलेल्या आढळून येत आहेत वरती छान छान फुग्यांची सजावट केलेली आहे सर्वजण आनंदाने त्या बालकाचा वाढदिवस टाळ्या वाजून साजरा करत आहे चित्र वाचन क्रमांक दोन हे चित्र आपण बालकाला दाखवून त्याला बोलके करायचे आहे यामध्ये त्याच्याशी निवांत अशा गप्पा मारायच्या आहेत की तुला या चित्रामध्ये काय काय दिसते त्या ठिकाणी कोपऱ्यात बघितलं तर एक आईस्क्रीमचे दुकान आईस्क्रीम आहे त्यामध्ये दोन विद्यार्थी आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेले आहेत त्या शेजारी एक लहान मुलगी तिच्या आईला छानपैकी कपडे दाखवत आहे त्याच्या अलीकडे एक माणूस त्या कपड्याच्या दुकानामध्ये जात आहे त्याच्या अलीकडे दोन शाळेचे विद्यार्थी त्या ठिकाणी असणारे चित्र बघत आहेत त्या चित्रात काय काय दिसतंय त्याचं निरीक्षण करत आहे त्या शेजारी एक भाजीवाला त्याचे दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये आजी भाज्या निवडून घेत आहे आणि त्यानंतर त्याच्या बाजूला एक रस्ता झाडणारा माणूस हा आपल्याला दिसत आहे तो छानपैकी स्वच्छ असा रस्ता झाडत आहे त्यानंतर त्याच्या पुढे एक आजी आजोबा भाजीपाला बाजार करून ते आपापल्या घरी जात आहे त्यांच्यापुढे दोन लहान मुले ही फुगे घेऊन धावत धावत आपल्या घराकडे जात आहेत त्यानंतर त्याच्या अलीकडे एक फुगेवाला आहे त्याच्याकडे भरपूर रंगीबेरंगी आहेत आणि दोन लहान मुलं त्या ठिकाणी त्याच्याकडे फुगे मागत आहे त्यानंतर पलीकडे एक मुलगी सायकलीवर कुठं जात आहे त्यानंतर एक भाजीवाली बाई अलीकडे एक सांभार त्या ठिकाणी बसलेला दिसत आहे आणि तो मुलगा तुटलेली चप्पल त्याला दाखवून शिवून घेण्यासाठी सांगत आहे अलीकडे भरपूर मोठा रस्ता आहे त्या रस्त्यावरून रिक्षा व कार ही जात आहे अशा प्रकारे हे सुंदरसं असे बाजाराचे चित्र आहे चित्र वाचन क्रमांक तीन हे चित्र बालकाला दाखवून त्या सोबत सुंदर अशा गप्पा मारायच्या आहेत हे चित्र सकाळच्या देखाव्याचे आहे या ठिकाणी पुला घालून वाहणारी स्वच्छ अशी नदी दिसत आहे या नदीमध्ये तीन मुले ही आंघोळीसाठी पोहायला आलेली आहे नदीच्या किनाऱ्यावर दोन मुले छानपैकी वाळूपासून डोंगर तयार करत आहेत त्या मुलीच्या पाठीमागे एक बेडू चटकन पाण्यातून बाहेर उडी मारत आहे येथे एक सुंदरशी जहाज आहे आणि त्या जहाजामध्ये एक मुलगा वाळू हे टाकत असावा त्यानंतर त्याच्या पलीकडे एक छोटीशी मुलगी ही पक्षाला पकडण्यासाठी तिच्या मागे धावत आहे नदीच्या किनाऱ्यावर आजूबाजूला सुंदरशी अशी कौलारू घरे आहेत अतिशय सुंदर आणि रमणीय असा देखावा या चित्रात आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारे आपण त्याला वर्णन सांगावायचे आहे चित्रवाचन क्रमांक चार हे चित्र बालकाला दाखवून त्यासोबत मनसोक्त गप्पा करायचे आहेत हे चित्र हे खेड्यातील बाजाराचे यामध्ये छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत या स्टॉलमध्ये काही फळं काही फळभाज्या काही पालेभाज्या अशा विक्रीला ठेवलेल्या दिसून येत आहेत यामध्ये काही माणसं ते खरेदी करून घेत आहेत काही माणसं खरेदी करण्यासाठी येत आहेत काही माणसं खरेदी करून जात आहेत त्यानंतर अलीकडे एका छत्रीच्या खाली एक स्त्री भाजी विकण्यासाठी बसलेली आहे तिच्या शेजारी एक माणूसही बसलेला आहे स्त्रिया भाज्यांचा भाव ठरवित आहेत त्यानंतर अलीकडे दोन मुली ह्या शाळेमध्ये आनंदाने आपल्या गणवेशामध्ये जात आहेत त्यानंतर खाली हातगाडीवर एक माणूस भाजी विकण्यासाठी उभा आहे दोन स्त्रिया त्याच्याकडनं भाज्या विकत घेत आहे खाली भेडवाला हा भेडची गाडी लावून बसलेला आहे तेथे एक मुलाची आई त्याकडून भेड विकत घेत आहे त्याच्या शेजारी एक कुल्फीवाला कुल्फी विकत जात आहे मुलगा कुल्फी खातखात घरी खात जात आहे आणि त्यानंतर एक मुलगी त्याला थांबवून त्याच्याजवळनं कुल्फी घेण्यासाठी थांबलेली आहे अशा प्रकारे असे सुंदरसे चित्र या ठिकाणी आपण बालकाबरोबर गप्पा मारायचे आहेत आणि त्याला बोलकं करायचे आहे